मुलांनो आता आपण स्पर्धेला सुरुवात करणार आहोत. त्याबद्दल तुम्हाला आपल्या परीक्षकांची थोडक्यात ओळख करून देते. माझ्या उजव्या बाजूला माझ्या राईट साईड मिसेस स्मिता केंद्रे या आपल्याच शाळेतील सेवानिवृत्त म्हणजे रिटायर शिक्षिका आहेत. त्या आपल्या शाळेत इयत्ता 5वी ते 10वीच्या मुलांना गेली 27 वर्ष शिकवत होत्या. मराठी या विषयाबरोबर सायन्स पीटी योगा या विषयी त्या आवडीने शिकवत होत्या. माझ्या डाव्या बाजूला लेफ्ट टू माय लेफ्ट मिसेस श्वेता शेट्टे या देखील बीएड आहेत. मराठी बरोबर क्राफ्ट ड्रॉइंग या विषयाची देखील त्यांना आवड आहे. आपल्या शाळेतही काही वर्ष त्यांनी मराठी क्राफ्ट ड्रॉइंग हे विषय शिकवलेले आहेत आणि नेहमीच ते आपल्याला मदत करण्यास तयार असतात. आपल्या मध्यभागी मिसेस सेल्मा गोन्साल्विस या आपल्या शाळेत माध्यमिक विभागात म्हणजे सेकंडरीच्या मुलांना गेली 21 वर्ष मराठी विषय शिकवत आहेत. मराठी विषयाबरोबर त्यांना संगीताचीही देखील आवड आहे. व्हॉइस काइंडली क्लॅप फॉर ऑल जजेस.
kindly clap at end of sanitary pouches. We'll begin with Standard 3 first participant Baba. पेड़कर आहे माझ्या कवितेचं नाव आहे बाबा. सगळे म्हणती आईची वेळी माया, तरी बाप असतो संपूर्ण कुटुंबाचा पाया. माया बाबांची असतात नारळ खरे, राग आला जरी वर आतून प्रेमाचे जरे. कुटुंबासाठी बाबा राखतात दिन रात, देह तिथे ज्याचा तथे जशी दिव्यावरची वाट. कुटुंबासाठी दाल बनवणी बाप उभा राहिला दारात, हिंमत ना कोणाची उगा जेण्या घरात. माया बाबांची असते कस्तुरी परी, दिसली नाही वरून तरी जाणवी ती अंतरी. येईल फुट पाणी तेव्हा बाबांसाठी, वा तुम्ही त्यांच्या आदराची एक काठी. धन्यवाद. माझे नाव चेतन नाही, माझे कवितेचे नाव आई. आई आईसाठी काय देऊ, आईसाठी कसे देऊ, आईसाठी कोणती देऊ ते शब्द नाही कोठे. आई वरती लिहिण्या एकपट नाही माझे व्यक्तिमत्व मुली. जीवने शे तर आई म्हणजे विही, जीवने तर आई म्हणजे ती. जीवन शाला तर आई म्हणजे पाठी. जीवन कामच काम तर आई म्हणजे सुट्टी. आई तो उन्हा म्हणली सावली, आई तो पावसाची छत्री, आई तो खंडी ती हातयावी तुझे कुशल. आई म्हणजे मंदिराचा उंच कलश, आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस. आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संत वाणी. आई म्हणजे वाजवंटात पियाव असं थंडगार पाणी. आई म्हणजे आतात वाजवावी अशी दैवत ताली. आई म्हणजे वेदनंतरची सर्वात पहिली आरोली. धन्यवाद. आकाशात भरली ढगांची शाळा, पाण्याचे ड्रम उसळायला पाहिला.
अनोखी गोष्ट। मांजरने डरला मुंगीचा कान, कुत्रा म्हणाला हा माझाच मान। मी आहे आपली अटिका आठवटा, तुम्ही डोके डर आहे लहान। तुम्ही डचवते लिंबू टिंबू, डरणार मी तुमचे कान। मांजर म्हणाला खूप पहिले तुला आम्ही मुलेच पीठ नाही। मुंगी म्हणाली अबाल मोठा त्याच्याहून मोठा कोणीच नाही। कुत्रा खूप चिडला पलट पलट गेला। विमानात बसला अबालात घुसला। विमान आला खूप जोरात। कुत्र्याने टाकला आटम बॉम्ब। मांजर उठला पट्ट्या घरावर। मुंगी उडली चार मैल लांब। नंतर विमान खाली उतरला त्यातून उतरला कुत्रा। पट्ट्या घरावर उतरला मांजर म्हणाला कसं काय मित्रा त्यांची झाली पुन्हा एकदा मैत्री। नंतर कुत्र्याला आला रडू म्हणाला आपली मुंगी कुठे गेली परत मी वेडा असं नाही चिडू। मग मुंगीला शोध शोध सोडलं कसलं महाग पाठ बघत। चार महिन्यांनी मुंगी आई मजल दर मजल करत। थँक्यू। लागला आता लळा। शिक्षकांच्या छबीचा उरला नाही का
कधी वाजेल आमच्या शाळेची घंटी, कधी शिजेल आता तुपाची खिचडी, मित्राने मैत्रिणी झाले सगळे दूर, लक्षात तरी काय काय आता आणि थोडी। थँक्यू।
म्हणजे सोडा. अश्वर म्हणाला आता पटकन पळा. धन्यवाद. Thank you.
Now, boys, there is time for results, so I'm calling a few boys to say their poems because all of you didn't get a chance to come ahead on the stage. Correct? So there are points. Vian. दगड झाला तर सह्याद्री चवे, माती झाला तर स्वराज्याची चवे, आणि तलवार झाला तर भवानी चवे. एक आ एक रुळा तुमच्या डोळ्यात मुघल सरकारीचा सुरमा आहे तर आमच्याकडे स्वराज्याचे पाझर यकीनच खंजीर आहे. पण मराठ्यांची जात आहे आपण पाठीवर वार केलं खंजीर नाही, वार केलं तर समजून छातड्यावर. थँक्यू. From standard 3, anybody wants to come? Want to say Marathi poems? आता मी आपल्या या ठिकाणी मिसेस स्मिता यांना विनंती करते की त्यांनी पुढे येऊन आमच्या मुलांना मार्गदर्शन पर दोन शब्द सांगावे. हॅलो, गुड मॉर्निंग. सगळ्यांनी कविता खूपच छान म्हटल्या आणि अगदी नवीन कविता मला ऐकायला मिळाल्या, त्यामुळे मला खूप आनंद झाला. म्हणजे 2 वर्ष शाळा बंद होते असे वाटलंच नाही. असं वाटलं की रोज तुम्ही येत आहेत आणि सगळं व्यवस्थित चालू आहे, त्यामुळे मला खूप बरं वाटलं की तुम्ही अगदी नॉर्मल आहात आणि व्यवस्थित म्हणतायत कविता जशा मी पूर्वी ऐकल्या होत्या त्यापेक्षाही छान म्हटल्या तुम्ही. आणि तुमची हुशारी, करोनामुळे तुमची हुशारी आणि ज्ञान काही कमी झालेलं नाही. सो कीप इट अप बॉईज, ऑल द बेस्ट. थँक्यू. परीक्षकांनी या ठिकाणी येऊन त्यांचा अमूल्य वेळ आमच्या शाळेसाठी दिला आहे, त्याबद्दल मी आमच्या शाळेतर्फे त्यांना एक छोटीशी भेट आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचे आभार मानते.